नमस्कार मित्रांनो आज आपण उत्तराखंडमधील घटना पाहणार आहोत उत्तराखंडमध्ये आलमोरा या ठिकाणी झोला घाटना एक ठिकाण आहे तेथील घटना ही तर तिथं एका दिवशी काय होतं एक जी स्त्री असते का ते रस्त्याने एका पुरुषाचं धडा वेगळं केलेलं शिर हातामध्ये घेऊन चालत चाललेली असते रस्त्याने भर रस्त्याने आणि लोकं तिच्याकडे बघून अक्षरशः घाबरतात आश्चर्यचकित करतात कारण ती मुडकतीनेच अक्षरशः हातामध्ये धरलेलं असतं आणि त्या मुडक्याच्या खालनं रक्त वगैरे प पडत असतं आणि ती तशीच तडक पायणी चालत जात असते ती श शिर घेऊन तर लोकही तिच्या मागामागे जातात की हे कुठं चालली काय करणार बघण्यासाठी कुतूहाला नाही तर ती तडक जाते कुठं तर, तर पोलीस चौकीमध्ये आणि पोलीस चौकीमध्ये गेल्यानंतर आतमध्ये जाऊन सर्व ती शिर जी आहे ती नेऊन ठेवते साहेबांच्या टेबलावर आणि मग ती हे गॅस आहे बघा ही शिर आखे पोलीस चौकीमधले जेवढेही कर्मचारी असतात तेवढे पण एकदम आवक होतात आणि उठूनच उभे राहतात की हे काय म्हणून एवढी भयानक घटना एवढी भयंकर विचित्र अशी घटना तर ते सुद्धा म्हणजे एवढं हादरून जातात आश्चर्य व्यक्त करतात की त्या बाईला विचारतात की हे काय म्हणून हे काय करतेस म्हणून काय कोणी कुणी केलेलं आहे हे सर्व आणि त्याचा धड कुठं आहे तर ते म्हणजे याचं घरी आहे मग पोलिसांना घेऊन ती त्याच्या घरी जाते घरी गेल्यानंतर जिथं धड आहे ती धड वगैरे दाखवते पोलिसांना सर्व मग पोलिसच सर्व धड वगैरे उच्च तिथून दावाखान्यामध्ये पाठवतात शरीर दावाखान्यामध्ये पाठवतात आणि मग तिची चौकशी करायला सुरू करतात की हे कोणी केलं का केलं तर ती सांगते साहेब ही मिस केलेलं आहे मग पोलिस विचार का केलेला आहे काय कारण मागचं कारण काय मग ती सांगते की साहेब म्हणते माझं नाव आहे जुम्मा ढाबा आणि माझं वय आहे आता बत्तीस आणि ज्याला जी मारलं ज्याला मी मारलं आहे तो आहे माझा नवरा त्याचं नाव आहे नारायण त्याचं वय आता असं एक्केचाळीस होतं आणि आमचं लग्न सहा वर्षापूर्वी झालं होतं आता सहा वर्षापूर्वी लग्न झाल्यानंतर आमचा संसार एकदम चांगला चालला होता सुरळीत चालला होता आम्ही मजा करत होतो मजेने राहत होतो तोही कामाला जायचा आम्ही घर सांभाळायचे दोन पैसे महागाही पडत होते आमचं एकदम व्यवस्थित चालवता होता सुखरूप संसार चालला होता एकदम सुखाने चालला होता पण अचानक एक दोन तीन वर्षानंतर माझा जो नवरा नारायण त्याला प्यायची सवय लागते दारू पिण्याची आता पहिल्यांदा तर थोडी थोडी करत ही करते मी काय हे करत नाही एवढं लक्ष देत नाही पण नंतर नंतर त्याची सवय इतकी वाढ जाते की अक्षरशः तो एवढा म्हणजे एवढा दारू पितो अक्षरशः तो, तो दारू पिऊन एकदम बेवडा बनतो कामालाही जात नाही मग घरातले जे पैसे सा ठेवलेले आहेत मी साठवून ठेवले त्या त्याच पैसे दारू पितो इकडं तिकडं फिरत असतो काम नाही धंदा नाही मग हळूहळू मलाही त्रास द्यायला सुरू करतो मग मला पण एवढा त्रास द्यायला सुरू करतो की दारू पिऊन येतो माझ्याशी भांडणं करतो मला मारतो छळतो आणि परत दारू पितो मला पैसे मागतो मग हे असं कुठपर्यंत चालणार म्हणून मी कामाला जायला लागले मी कामाला गेल्यानंतर माझ्या कामातून जेवढा पैसा येईल त्याचीही दारा दा दा दारू प्यायचा तो तोही पैसा माझ्याकडून घ्यायचा आणि त्याचीही दारू प्यायचा आणि मलाही मारायचा मग असं करत करत तो एवढा दारू प्यायला लागला की त्याचं शरीरही कमकुवत होत चाललं त्याची ताकद कमी पडायला लागली त्याला कोणी कामसुद्धा दे देत नव्हतं तरीही त्याला कळत नव्हतं तो तसा दारू पित होता व मला छिळत होता मग आता एवढा अक्षरशः तीन वर्ष सहन केलं मी आता सुधरेल उद्या सुधरेल म्हणून मी तीन वर्षे कसंही सहन केलं पण आता अक्षरशः आम्ही खायला महत्च झालो घरात राशन नाही काही नाही मग खाणार कुठून आणि तो दारू पिऊन यायचा आणि मला त्रास द्यायचा की मला खायला दे म्हणून जेवायला वाढ म्हणून आता घरात जर काय नसेल तर मी त्याला कुठून देणार पण मी काहीतरी मोलमोजुरी करायचे काहीतरी करायचे घर कसं कर तरी वागवायचे हो मग अशातच काही दिवस निघून गेले आणि एका दिवशी तो म्हटलं मी आता कामाला जातो म्हणून मी खूप झाले कामाला चाललंय म्हणून मग कामाला जातो म्हणून गेला आता मला वाटलं की पैसे येतील राशन वगैरे आणल होईल सगळं आता हळूहळू सुरळीत होईल कामाला गेला कामाहून परत पिऊन झुलत झुलत घरी आला मग त्या दिवशी पण भांडणं झाले मलाही मारलं त्याने ब बरंच मारलं मग त्या दिवशी मी विचार केला की आता जास्त सहन करायचं नाही याचा जगूनही फायदा नाही आणि माझ्याही डोक्यात आत्महत्याचा विचार आला पण मी तो विचार बाजूला ठेवला का तर मी का आत्महत्या करायची तो मला आहे मराठी तर त्याला पाहिजे मारायला तर त्याला पाहिजे मी का मरू मग मी असा विचार केला आता ह्याला मारायचंच ह्याला सोडायचं नाही मग दुसऱ्या दिवशी तो परत असाच दारू पिऊन आला माझ्याशी भांडला मला मारला आणि जाऊन झोपला मग मी काय केलं तो झोपल्यानंतर एवढी मी वैताहून गेले होते अक्षरशः की याला काही करायचं कारण मी विचारच केला चला याला मारल्यानंतर काय होईल जास्तीत जास्त जेल होईल जेलमध्ये जावं लागेल पण दोन वर दोन वेळेच्या बाकीचा प्रश्न सुटेल मा माझ्या आणि जेलमध्ये थोडंफार कामही करावं लागेल ते करेल मी काही करेन दुसरं तर काय जेलच तर होईल ना होऊ द्या त्या इथपर्यंत मी विचार हो मी। तो तो तर केला तर तिथपर्यंत पूर्ण म्हणजे तयारीच केली होती मी मग तो झोपला आणि तो झोपल्यानंतर मी काय केलं कुरड आणली अर्ध्या रात्री कुराट घेतली आणि त्याच्या गळ्यावर वार करायला सुरू केली आणि एवढे वार केले के त्या गळ्यावर की अखेर त्याचं मुडकं धडा वेगळा बाजूला झालं आणि मग मी ती मुडकं घेऊन चौकीला आले तुमच्याकडं मग पोलीस तिला म्हणतात की तू हे केल्यानंतर हे मोडकं तू पोलीस चौकीला कसं काय घेऊन आलीस तू आम्हाला सरळ इथं पण बोलू शकली असतीस एवढं मुडकं वागवत हातामध्ये घेऊन आलीस तू याचं कारण काय तर ती म्हणते की मुद्दा मी मुडकं घेऊन आले पोलीस चौकीला कारण जनतेलाही कळू द्या लोकांनाही कळू द्या की बाई ही ताकदवा ताकदवान असते जर बाईने ठरवलं बाई काही करू शकते आणि तिला त्रास देणं किंवा त्रास देऊन तिला जुलूम करून कसंही तिला बसवणं गप्प बसवणं आणि ते असं सहन करेल त्रास असं बाई ब सहन करू शकत नाही तेवढा त्रास असं लोकांना कळाय पाहिजे होतं म्हणून मी ते शिर लोकांनी देखत रस्त्याने चालत घेऊन आले पोलीस चौकीला त्याच्यामागचं हेच कारण होतं की लोकांनाही कळावं की बाई भिणारी नाही बाई काही करू शकते म्हणून तर ठीक आहे म्हणतात पोलीस मग तिच्यावर केस वगैरे दाखल करता, करतात तिला अटक करतात आणि तिची रवानगी जेलमध्ये करतात तर ही होती मित्रांनो आजची स्टोरी तर आपल्याला कशी वाटली कशी नाही ती प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही आहे तर मी आहे त्याच्यासाठीच आपण माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा आणि आपण खुश राहा सुखी राहा आनंदी राहा परत आपण उद्या भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद